नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल विस्टा एव्हेन्यू अर्थात कर्तव्य पथचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या मार्गाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही अनावरण केले. दरम्यान केंद्र सरकारकडून पुढील 4 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या कर्तव्य पथ हा हिरवाईने नटलेला आहे. 16.5 किलोमीटरचा हा रस्ता लाल ग्रेनाइटने बनलेला आहे. या मार्गावर सुशोभित कालवे, अत्याधुनिक सार्वजनिक सुविधा, विविध राज्यांची खाद्य संस्कृती दर्शवणारी 16 दुकाने उभारण्यात आली आहेत. सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुशासन नियमावली तयार करण्याकरिता नियुक्त समितीची बैठकीवेळी केले. तसेच कृषी, आरोग्य, माहिती, तंत्रज्ञान, शिक्षण, आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल अशी नियमावली तयार करावी. प्रशासनाचे सुशासन होण्यासाठी सुशासन नियमावली उपयुक्त होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या समितीचे अध्यक्ष निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव तथा समिती सदस्य जयंत कुमार माठिया, स्वाधीन क्षत्रिय KP बक्षी, अजित कुमार जैन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते. शिंदे फडणवीस सरकारचा 2रा टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पितृपक्ष संपल्यावर नवरात्र उत्सवामध्ये होण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर रोजी हा विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इच्छुकांना सांगितल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व आमदारांना स्नेहभोजनासाठी वर्षा निवासस्थानी बोलावले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्या आमदारांच्या गटाची वेगळी बैठक घेतली. त्यांनी सर्व इच्छुक मंत्र्यांशी चर्चा केली, त्यांच्या मतदारसंघातील माहिती जाणून घेतली. आता लवकरच 2रा टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली जाणार आहे. विस्ताराची तयारीही पूर्ण झाली असून आता कोणतेही अडथळे राहिले नाहीत. 1-2 मुद्द्यावर चर्चा सुरू आहे, त्यावरही तोडगा निघणार आहे असेही शिंदेंनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर याच महिन्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही पूर्ण होणार आहे. त्या यादीतील नावेसुद्धा जाहीर केली जाणार आहेत अशी माहितीही शिंदेंनी दिली. गाई म्हशींमध्ये होणाऱ्या लंपी स्किन या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पशुपालकांनी काळजी घ्यावी आणि सतर्कता बाळगावी असे आवाहन सुधागड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी केले आहे. जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये लंपी स्किन या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समजले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रायगड जिल्ह्यातील पशुधनामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लंपी स्किन रोग हा केवळ गोवंश आणि महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. या आजारात पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, मात्र पशुपालकांनी सतर्क राहून दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. तसेच या आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्या जनावरावर त्वरित उपचार करून घ्यावेत. त्याचप्रमाणे पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एक्सप्रेस वेवरील अपघातग्रस्तांना मदत करताना जखमी झालेले खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या मदतीसाठी दिलासा फाउंडेशनने पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून फाउंडेशनने पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्याकडे 5,000 धनादेश सुपूर्द केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 5 सप्टेंबर रोजी रात्री कारला अपघात झाला होता. जखमी कार चालकाला मदत करण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी राजेश्वर चव्हाण तसेच होमगार्ड लक्ष्मण आखाडे आणि दीपेश हातनोलकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर फोर्टीज आणि कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मदतीसाठी दिलासा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत जखमी पोलीस होमगार्ड यांच्या मदतीसाठी 5,000 मदत केली असून या रकमेचा धनादेश खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज कळमकर, उपाध्यक्ष भाग्यश्री शिंदे, अदिती कळमकर, दीपक जगताप उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे हनुमान तालीम संघ आणि वाडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने खुल्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धेत अंदोशी संघ विजेता ठरला तर टाकादेवी मांडवा द्वितीय आणि पनवेलमधील जय हनुमान तालीम संघ हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला। स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती ऋषिकेश लांडे यांनी जिंकली तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती गणेश कोकरे आणि तृतीय क्रमांकाची कुस्ती साहिल पोंगाण यांनी जिंकली। या खुल्या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते झाला। अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र भगत आणि हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना बक्षिसे प्रदान करण्यात आली। गेले 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माणगाव तालुक्यात अनेक नद्यांना पूर आला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे। कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडू नये म्हणून महसूल खात्याकडून दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। माणगाव तालुक्यात 2 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। गेल्या 15 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला होता, त्यामुळे शेतकरी धास्तावले असून या पिकांसाठी पावसाची आवश्यकता होती। गेल्या 2 दिवसांपासून भात पिकाला पोषक पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ एका कंटेनरने एर्टिगा कारला पाठीमागून ठोकर दिली। या अपघातात एक जण जागीच ठार झाला। द्रुतगती मार्गावरून कंटेनर पुणे ते मुंबई असा जात होता। बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला। कंटेनरने समोर चाललेल्या एर्टिगा कारला पाठीमागून ठोकर देऊन रस्त्याच्या बाजूला पलटी झाला। यावेळी कंटेनर चालक परशुराम कुंडलिक आंधळे यांनी गाडीतून उडी मारली, मात्र तो गाडीखाली येत जागीच ठार झाला। या अपघाताचा पुढील तपास बोरघाट पोलीस करत आहेत। दरम्यान गेल्या काही वर्षापासून बोरघाटातील ढेकूगाव ते अफकॉन कंपनी खोपोली बायपास हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे। या 3 किलोमीटर अंतराच्या मार्गावर मागील 1 वर्षात 16 अपघात घडले आहेत, त्यात 26 जण दगावले असून 30 प्रवासी कायमस्वरूपी जायबंदी झाले आहेत। त्याचप्रमाणे 32 वाहनांचा चुराडा झाला आहे। भाजपचे नवघर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी राजे शिवाजी मित्रमंडळ कोटनाका येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 95 रक्तदान केले। या अगोदर 54 ठिकाणी त्यांनी रक्तदान केले आहे। रक्ताच्या अभावामुळे कोणाचा जीव जाऊ नये, मृत्यूच्या दारात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रक्त मिळालेच पाहिजे अशी भावना विजय भोईर यांची आहे, त्यामुळे विजय भोईर हे याच सामाजिक भावनेतून रक्तदान करत असतात। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आमदार महेश बालदींसह विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे। उरण तालुक्यात कोणाला रक्ताची गरज असल्यास ते तातडीने पुरवतात। रयत कोऑपरेटिव्ह बँकेच्या 2021-2022 सालच्या 82व्या वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे। या अहवालाचे वितरण गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या साधना डोईफोडे आणि रयत कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, उपशिक्षक एकनाथ ठाकूर आणि सागर रंधे उपस्थित होते। यावेळी विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख संदीप भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। पनवेल महानगरपालिकेने गणेशोत्सवापूर्वी विसर्जनाचे घाट बांधण्यापासून ते गणेश विसर्जनापर्यंतची सर्व तयारी पूर्ण केली आहे। घाटावर गर्दी होऊ नये यासाठी ॲपद्वारे स्लॉट बुकिंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे। 2 वर्षानंतर कोरोनामुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आल्याने यावर्षी नागरिकांचा उत्साह पाहता पालिकेने गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे। महापालिका क्षेत्रात जवळपास 61 ठिकाणी विसर्जन मंडप, जनरेटर, हॅलोजन स्टेज, बोरिंग गेट्स, क्रेन, हायड्रा निर्माल्य कलश, लाऊडस्पीकर, लाईफ जॅकेट ठेवण्यात आले आहेत।
तर घनकचरा आणि आरोग्य विभागाअंतर्गत घाटावर निर्माल्य करश ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन असते त्या विसर्जन घाटावर महापालिकेतर्फे हायड्रा आणि क्रेनची सोय करण्यात आली आहे. महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी आरोग्य पथक रुग्णवाहिकेसह तैनात करण्यात आले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागात सज्ज राहण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असून त्यावर भारताचा राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहे. याबाबतची माहिती हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी दिली आहे. या दर्ग्याचे नूतनीकरण सुरू असून ध्वजस्तंभ उभारणीचे कामही सुरू आहे. तसेच या राष्ट्रध्वजाच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली होती. ही कल्पना त्यांना आवडली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या ध्वजस्तंभाची आठवण करून दिली आणि त्याला मान्यताही दिली असेही सोहेल खंडवानी म्हणाले असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांचा तिसरा हात असलेल्या रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरीच्या 2000 वर्षापूर्वीच्या महाकाली गुफा आणि रस्त्याच्या कामात 500 कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरेंचा तिसरा हात रवींद्र वायकर आहे. त्यांनी एक कारनामा केला आहे. मुंबई पालिकेने मुंबईतील जोगेश्वरीच्या 2000 वर्षापूर्वीच्या महाकाली गुफा आणि तेथे जाणाऱ्या रस्त्यासाठी 500 कोटी रुपयांचे बांधकामाचे अधिकार एका बिल्डरला दिले. हा बिल्डर अविनाश भोसले हा आहे. तोही बहुतेक तुरुंगातच आहे. उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेले संजय राऊत तुरुंगात गेले. डावा हात अनिल परबांचे रिसॉर्ट तोडले जाणार आहे. आता तिसरा हात रवींद्र वायकर आहे. त्यांचा घोटाळा बाहेर येत असल्याचेही ते म्हटले. ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांचे वयाच्या 96 वर्षी निधन झाले आहे. ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राणी क्वीन एलिझाबेथ यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाने आपल्याला दुःख झाले आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या आपल्या काळातील एक दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली. त्यांच्या निधनाने मला दुःख झाले असून या दुःखाच्या काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि ब्रिटनच्या लोकांसोबत आहेत असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.